नमस्कार, श्रीशाने कमी यूट्यूब चॅनल मध्ये मी श्रीशाची मम्मी तेजस्वी तुमचं स्वागत करते. तर आम्ही आहे इस्लामपूर मध्ये आणि इस्लामपूर मध्ये आता आम्ही दुसरा व्हिडिओ शूट करत आहोत. जसं की याच्या आधी मी साडीचा केलेला आहे आणि आता करत आहे तो म्हणजे जाणार आहे मी मला सॅन्डल घेण्यासाठी, कारण माझं सॅन्डल खूपच खराब झालेलं आहे आणि मी आता सॅन्डल घेणार आहे. आणि आज श्रीशाचं स्पोर्ट्स डे चालू झालेला आहे आणि त्याचा होतं ओपनिंग, तर आम्ही त्यासाठी आलेलो. आणि त्याचबरोबर तिची बीडीएसची परीक्षा सुद्धा होती, तर मग बीडीएसची परीक्षा 12 ते 2 होती, तर 2 सांगितलेलं टायमिंग आणि बरोबर 2:30 तिची परीक्षा झाली. मग आता आम्ही श्रीशाला पिकअप केलेला आहे आणि श्रीशा मी आणि हिंनी आता इथून श्रीशाला थोडस खायला देणार आहे आणि जाणार आहे ते म्हणजे मला सॅन्डल घेण्यासाठी. आणि तिथे तुम्हाला सुद्धा मी घेऊन जाणार आहे आणि बघूया आपल्याला कोणता सॅन्डल आवडतो. तर मी जिथं आलेलो आहे तिथे आहे सेल्फ सर्व्हिस आणि श्रीशाने जे जे काही काही खायला सांगितलंय ते आलेलं आहे, तर मी घेऊन येते. श्रीशा हा, आणि काय काय मागवलं श्रीशा? नगेट्स आणि एक ह्यांनी दाबेली मागवलेली आहे, नगेट्स आणि फ्राईज. बिचारी पेपर देऊन स्पोर्ट्स डेच खूप म्हणजे आज प्रॅक्टिस होत गाणी म्हणून खूप थकली आहे. इथंच बस श्रीशा, तर आता ती खात आहे, आम्ही पण त्यातला थोडंफार खाऊ आणि मग जाऊ सॅन्डल घ्यायला. तर आम्ही पोहोचलेलो आहे सॅन्डल्सच्या दुकानामध्ये आणि माझ्या आधी इकडच ट्राय करायचं चाललंय. बघू, अगं माझ्या उंच गेलीस की? अगं माझ्यापेक्षा उंच झालीस की? तर आम्ही मला आता म्हणजे सॅन्डल किंवा असं चप्पल मध्ये बघणार आहे. मला असं घ्यायचंय म्हणजे मागून अशी ही टाच पूर्ण पॅक, कारण थंडी थंडी आहे आणि आपल्या टाचा तर खूपच फुटतायत, पण हे असं बरं पडतंय. पण मला ही डिझाईन नाही अशी आवडलेली आणि हे छान आहे, पण ह्याचा बेल्ट असा काढायला लागणार आणि परत घालायला लागणार. अशा मध्ये नाही का पुढं रबर? वाव, किती छान दिसते ग तुला. बघा की अजून असलं तर काय, मग वेगळं काय नाही फ्लॅट मध्ये असलं तर दाखवा, मला फ्लॅटच पाहिजे, एवढी पण नको ही. साडीवर ड्रेसवर दोन्हीवर जावा असं. पण नंतर मी माझं हे घालणंच होत नाही, मी मागचं घालतच नाही बंद, ते परत जरा विचित्र वाटत. माग शोरूम मध्ये किती छान छान सॅन्डल्स आणि चप्पल लावलेत, पण ते जास्तच हील आहे मागच्या साईडला, त्यामुळे मी घेत नाही, कारण भरपूर याचे म्हणजे अशी हील ते नाही आपल्याला जमत रोज वापरण्यात, पाय मुरगळला तर. श्रीशा का काढलंस तू? तू मोठी झालीस की नाही तुला घ्यायचं? एकदम लाईट आहे, कसं दिसते मला बघू. पण मी कुणीकडे गेले? माझ्या पण उंच गेले. श्री शुया आपण दुसरं पण कोणतं घ्यायचं? श्रीशा तू सांग. आणि काय नाही अजून वेगळं? हा मला तस नको,
मग असं चप्पल मध्ये काय फॅन्सी आहे काय? हे जरा असं मला लहान बसते पण असं नकोच आहे. मला हे असं घ्यायच आहे, म्हणजे मी असं सँडल कधीच वापरलेलं नाही. हे कापड आहे का? आणि पाण्यात भिजलं तर म्हणजे पाणी धरून राहणार नाही ना? अग बाळ दे की मला बघू दे. हो अग दे ग. दे की ग मऊ नाही. नाही मला नाही आवडलेल. नाही ग हे कस तर वाटतंय, म्हणजे पाया चप्पल ओळखून पण येत नाही. जरा डार्क पाहिजे आणि ह्याच्यात आपल्या पायाच सगळ्या जे म्हणजे घाण आहे ना ती सगळी नंतर इथं बसते, म्हणजे काळ काळ वन दिसतेत. आम्ही आता इथं मग आजपासून भरपूर सॅन्डल्स बघत आहे आणि मला म्हणजे ह्या एवढ्या सगळ्यात हेच आवडलेलं आहे. आता तुम्ही हे पण बघू शकता, छान आहे आणि दिसायला पण एकदम मस्त आहे. पण मला हे असं नकोय कारण आपण गडबडीत असतो कधी कधी बाहेर जाताना, मग हे कार्ड घाल करायला नको वाटतं. त्यामुळे मग हे आहे ना, तर याला पुढे असा बेल्ट आहे आणि आपण हे असं इझी घालू शकतो. आणि थंडी आहे तर बरं पडते, धूळ वगैरे पायामध्ये जात नाही. जास्त करून काय होतं, आपण ज्यावेळेस अशी फ्लॅट चप्पल घालतो अशी पाठीमागच्या साईड ना सगळी धूळ माती आणि काय तर टोचण्याची पण जास्त शक्यता असते. म्हणून मला असं सँडल पाहिजे. सकाळी मी जो असा फ्लॅट घातलेला त्यात तर सगळी माती वगैरे जात होती, म्हणून म्हंटल चला ह्यावेळेस असा सँडल घ्यायचंय. आणि अशी डिझाईन म्हंटल की ह्याच्यात तेवढी तर काय फॅन्सी सँडल्स येत नाहीत, नॉर्मलच. ईशान मला हे असं बूट मध्ये चप्पल चॉईस करून आणले, पण तिला मी सांगितलं की हे बाळा फंक्शनल आहे म्हणून ह्या पण थोडीच यूज करू शकतो रोज, कारण ही वरची टिकली थोडीशी भिजली की हा सँडल खराब होणार. आणि याच्यावर किंमत सुद्धा लिहिलेली आहे, किंमत नाही मला वाटत किंमत आहे ते लिहिले 3,309. चला आता बघूया, ते आणायला गेलेत माझ्या साईजचं सँडल, बघूया आता कधी येत आहेत ते. ही जर अशी त्याच कमी नाही ना होत वाटत मला. तर मी आता काय करायला लागले, मला जी सँडल आवडते ती मी दोन्ही पण घालून चालून बघते, म्हणजे कम्फर्टेबल कसं वाटतंय ते. थोडस पायापेक्षा बारक वाटतंय. ह्याच्यातली तर थोडी मोठी साईज आहे का बघा, कारण हे मला पायापेक्षा थोडस बारक वाटत. पायापेक्षा मोठ वाटतंय. होय काय? तर तुम्ही बघू शकता खाली किती सँडल्स आहेत ती आणि चप्पल सुद्धा. तर मी ही सगळी ट्राय करून बघितली, घालून अशी चालून सुद्धा बघितली, पण मला हा सँडल आवडला. आणि तुम्ही बघू शकता ह्याला असं वर क्रिस्टल आहे आणि ते छान दिसतंय ब्लॅक मध्ये, आणि याची क्वालिटी पण छान आहे. तर फायनल हा सँडल केलेला आहे. मला जसा हा पाहिजे होता, पण ह्याच्यातलं मोठं माप नाहीये आणि मला थोडासा मोठा पाहिजे होता, कारण इथं मला हे बसणं झालंय सँडल बोटांमध्ये. तर मग म्हंटल राहू दे, मग हे छान बस. तुम्हाला मी हा सँडल तर व्यवस्थित दाखवला नाही, तर मी हा सँडल तुम्हाला काढून दाखवते. तर असा आहे हा सँडल. तर हा मी ब्लॅक कलर मध्ये सँडल घेतलेला आहे,
आणि संजय कसा वाटला हे मला कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.